मॉर्निंग, वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग. तर कशी असतात तुम्ही सगळी? आय होप तुम्ही सगळी बरी असतरी आणि आम्ही बी बरी असा एकदम मस्त. तर आज शुक्रार आणि आज नी महाशिवरात्री. तर तुमका सगळ्यांक हॅपी महाशिवरात्री. सकाळची नी आता झाल्या 10 आणि हांव रेडी झाला अभिषेक घालपा वचपा देवळा. आमच्या हांगा जे शिवनाथाचे देवूळ असा पय नी, थंय अभिषेक घालतात शिवरात्रेक. सो थंय वचपाक भायर सरल्या. आता तुम्ही म्हणतली 10 झाले आणि इतले लेट वयता का म्हणा. हय, हांगासर नी लेटूच अभिषेक स्टार्ट करता. आमच्या थंय बीन म्हटल्या सावड्ड्या बीन नी नागनाथाच्या देवळान अभिषेक घालता. सिद्धारूढाचो मठ असा, थंय बी अभिषेक घालता. म्हजी मां आणि पप्पा नी नागनाथाच्या देवळान वयताली अभिषेक घालपाक. सकाळी 5:30 बी घरातल्या भायर सरून वयताली आणि इतले सकाळी वचून अभिषेक घालताले. हांगासर नी मातसो लेटच जाता. इतले लेट नी, उदोळ स्टार्ट झालं असतलें, बट आम्ही लेट वयता कित्याक म्हणल्यार जेन्ना पण फर्स्ट स्टार्ट जाता पण अभिषेक घालपाक तेन्ना खूप गर्दी असता, लोक येऊन रावता बीन नी. सो तेका लागून लेटच वयता. आणि आमकां खंय वचपाचें ना, लोकांक कोणा कामाचे बी लोक असा पण तेंकां पयलीं घालुनी अशें म्हणून आमी लेटच रावता. म्हणल्यार मातशें 10 सुमार बी या म्हणून. सो कोणाक गडबड आसा तेंकां करून वचून या. आमकां काय खंय वचपाचें ना, बेश्टी गडबड घालून तेंकांय कित्याक लेट करपाक जाय न्ही अशें म्हणून. सो तर हांव रेडी जालां. एवरी टायम नी हांव साडी न्हेसून वतालें, कित्याक सगळीं जाणां नी हांगा साडीच न्हेसतात अभिषेक बी घालता आसतना. वर्साक हांव 2 अभिषेक घालतां. एक श्रावण म्हयन्याक खंयच्या एक सोमाराक घालतां. 4 सोमार येता न्ही, 4 or 5 तेन्ना एक खंयच्या सोमाराक घालतां अभिषेक. आणि आता घालता महाशिवरात्रेक. सो एवरी टायम हांव साडीत न्हेसून वयतालें, कित्याक की हांगा सगळीं जाणांनी साडीत न्हेसता अभिषेक बी घालपाक, जावं कसलेय देवाच्या कामाक बी. सो हांवूय बी साडी न्हेसतालें, बट अंदू म्हटलें चल 9 न्हेसुया. कित्याक एक्च्युली अशें म्हणटात न्ही, देवाचें कसलेंय काम करता आसतना कास मारून बसपाक जाय म्हणून. चल म्हटलें चल ह्या खेपी 9 न्हेसून या म्हटलें. म्हणून आयज 9 न्हेसलां. फुलां मातशें मेळुना म्हाका, आतां भायलीं 1-2 फुलां मात्यान घालता आनी वता. हो दूद हाडपाक गेला, दूद व्हरू जाय न्ही अभिषेकाक पंचामृत करून. सो तें हाडपाक गेला, तें घेवन येयलें की ना मागीर वतलें रेडी बी जावन रावलां. आणि इफ सपोज पॉसिबल झालं ना, तुमकां दाखयता म्हजो फूल लूक. ॲक्च्युली फूल लूक दाखोवपाचो कांय ना, हे जे कापड आसा पय न्ही ते माले, आणि ते हांव तुळशीच्या लग्नाक नेसलेले, जोडवे जळयता पय तेन्ना नेसलेले. बट ब्लाउज न्ही तेजेर हांवें ग्रीन घातलेलो. सो आतां म्हटलें मातशें कलर कॉम्बिनेशन चेंज करया, म्हटल्यार रेड घातलो असो. मातशें तेका ग्रीन आणि गोल्डन शेड असा, सो तो घातला. कशें दिसता तें तुमी सांगात मागीर. इफ सपोज हो येतगीर न्हू फोटो काडून घेता. गडबड लेट जाली न्ही, सो हो बेगीन वचून येतला आनी या म्हणटलो पय. सो फोटो काडून घेता इफ सपोज पॉसिबल जालें जाल्यार, नाल्यार येवन तरी काडून न्ही तुमकां दाखयता फोटो. तुमी कशें दिसता तें सांगा कॉम्बिनेशन. ग्रीन लास्ट टायमाचो ग्रीनच बरें दिसतालो का, हो रेड बरें दिसता तो तेजे. चलात तर हो येयलो की वयता आमी आणि तुमकां दाखयता अभिषेक कसो घालता तो आमच्या देवळान. आणि मेळ्या देवळान वचून मागीर. Thank you.
Bye.
तर 11 झाली आणि जस्टनी आम्ही घरा पावल्या. घरा आयली इन सेन्स अभिषेक बी घातलो आणि आम्ही गेल्या पहिले त्या टायमार चढ गर्दी नाशिल्ली. सो हो दूध हाडपाक गेलो आणि त्यांना पळोवन येलो की गर्दी ना, माकड बाजार चल बेगी बेगीन यश म्हणून आम्ही गेले. त्यांना ते दोन कपल्स बसलेले आशिले अभिषेक घालपाक आणि त्याच्या नंतर आम्ही बसली मागीर आणि घातलो अभिषेक. आमच्या हांगा अशें की अभिषेक भितर घरबुकुडेन वचून देवाक न्हाणयता बी, पण तसे घालपाक तसे घालप ना आम्ही. आम्ही बाहेर फक्त बसून पूजा करप, गणेश पोडजी व्हरता पण त्याची पूजा येणं, ते सगळं नैवेद्य बिवेद ते सगळं करप. भितर वचून देवाक न्हाणोवपाचे जे असतं पण ते भटच करता. आम्ही जे पंचामृत व्हरता आणि आमच्या हांगा आडसर पंचामृतान न्हाणयता आणि मागीर आडसरा उदकान न्हाणयता. सो ते व्हरप असता. सो ते बीन जे असं पहिले ते मी भट करता भितर. सो आम्ही करत ना, भायल्यान फक्त पाय पडप. एट अ टायम दोन कपल बसतात ते करपाक, सगळे पूजा करपाक, आणि असे करून दोन पावटी बसयतात आणि मागीर डायरेक्ट दोग म्हणजे चार जणांना मेळून भट अभिषेक घालता आणि मागीर पूजा बी करून आम्ही येऊ. सो ते सगळे करून येले. आता रांधपाची तयारी आणि पोया आय शिवराक न्ही किती रांधपाचे किती ते. तर आता चहा पिवपाक जाय माका. ॲक्च्युली असं म्हणतात नी उपाशी पोटार देवाचे काय करनात म्हणून. सो ह्याका चहा दिली, हा चहा पिला हा नी. बस हा नी फक्त उदक पिवन गेल्ले आणि हा चहा पितल त्यांना ब्लॅक टी केली नाही. त्याचं एक सीप घेऊन गेलो उपाशी पोटार असपा पडटा. काय खाऊना आता ब्रेकफास्ट करता आणि हे करता, रांधपाचा प्रोग्राम असा नी तो सगळं करता. आणि तुम्ही अभिषेक घातलो नी आयच्या दिसाचं, सांगात माका कमेंट करून. हा चला तर या किचनान ब्रेकफास्ट बी करूया आणि मेळया मागीर थोड्या वेळांक. दनपारची नी 12 झाली एक्झॅक्ट आणि हांव हांगासर रांधताले. सो शिताक तांदूळ घातले हांवें. एक मिनिटात लायट पहिली पेटूया. सो हे पळयात हांवें हांगासर घातले शिताक तांदूळ आणि चण्याची भाजी केली हांगासर. सो हे पिवपाचे उदय सगळे आयलं ना आणि दूध तापोवन दवरला. आता म्हाका करपाक जाय गोडशें. गोडशें इन सेन्स खीर करता शेवयाची. हे ज्यो रोस्टेड शेवयो येता पळय नी लांब असता पळय त्यो, सो ते शेवयाचे पॅकेट हाडलेले आशिल्ले. सो आता म्हटलं करून घेऊया आणि अशी असता ह्यो लांब. सो ते मोडून करता हांव आणि त्याच्याच खातीर आता हांगासर हांवें उदक तापोवंक दवरला. आणि आता मातशे ॲक्च्युली रोस्टेड त्यो बट मातशे तूप घालून न्ही हांव त्यो गरम करून घेता, नाजाल्यार बरी लागना सामक्योच. सो हे करून घेता पहिली म्हणजे उदक तापोवपाक दवरूया. चण्याची भाजी इन सेन्स तुम्ही आता असे म्हणणाका की चण्याची भाजी केली ती तोंडाक लावपाक केला आणि किद्यान जेवतली का म्हणून. चण्याची भाजी इन सेन्स रोस टायप करता पण फक्त नी तितून सोय वाटून घालना. एकदा रेसिपी बी हांवें तुमच्या वांगडा शेअर केल्या ती. सो तुम्ही जर कोणा ती रेसिपी पळोवना जाल्यार तुम्ही माझ्या चॅनलार वचून पळोवपाक शकता. सो तशी भाजी ग्रेवी टायप करता, फक्त तितून नी सोय वाटून घालना, इतलोच फरक असता. सो ती केल्ली असा आता हांवें. आणि रोस करूना मसाल्याचे नी, असे नाका असे गरमी पडटगी हो बेजारता मसाल्याचे खावपाक, तेका लागून करूना. ती चण्याची भाजी केल्या फ्लावर असा पळयता. आता फ्लावराची भाजी करपाची काय फ्राय करूया ते पळोवया हो किदें म्हणटा तो. भाजी केली नी बऱ्याक पडटा, सांजे चपाती बी केली नी जाल्यार हाण्यांनी टेन्शन असना म्हणून. आता हेका विचारता सपोज जर तो चपाती वांगडा ही चण्याची भाजी केल्या ते खाता नी जाल्यार कॉलीफ्लावर जो असा पण तो जस्ट फ्राय करून घेता. आता हांगासर शेवयो करता आणि असे नी हांव गायेक पान बी काय दिना. असे म्हणता की उपास करता पण त्यांनाच मागीर तो सांजचा उपास सोडयता पण रातचे जेवता त्यांना गायेक पान दिन जेवता असे म्हणता. बट त्याका लागून हांव गायेक पान बी काय दिना आणि उपास बी धरना शिवरात्रे दिसा. जस्ट सकाळी अभिषेक घालून येतात तितलोच आणि मागीर शिवराक फुल डे. तर ह्याचे बाकीचे किती करपाचे हा पहिले ते करून घेता आणि ह्याका विचारता. हो असा फोनार उलयता, त्याका बी माका सांगून गेला बेगीन रान आपल्या बेगीन जेवून बेगीन वचपाक जाय म्हणून. सो बेगी बेगीन हे करून घेता, मागीर वचपाच्या टायमार नी गडबड करता. सो शीत जावपाक येले म्हणजे शीत वाळून घेता आणि मागीर खीर करपाक लागता. सो खीर नी हांव थोडीशी करून घेता, मागीर एक टायम खावन मागीर उरली नी की मागीर कोण पळयना तेका, म्हाकाच मागीर खावं पडटा. सो गाय किती दिवपाची म्हणजे गायेक पान काय दिना नी म्हणून खीर दिता. महाशिवरात्री नी आयज. सो हांव किदें करता, पान बी काय दिना नी सो तेका लागून गोड इल्ल्योश्यो शेवयो करताच नी परब म्हणटगीर. सो त्योच इल्ल्योश्यो शेवयो ज्यो आहा पळय न्हू त्यो हांव गायेक दिता.
हे पदर इलो जोन बिनी मागीर सांजे आमी अशीच बशिल्ली तर हो म्हणपाक लागलो आयज का खंय वचपाचें ना काम बी व्हडलेंशें कांय ना आपूण गाडयो धुवन घेता म्हणपाक लागलो डेली डेली अश्यो गाडयो बी काडल्यो मागीर त्यो चिखलाचे आतां धुल्ल बसतात न्ही आनी आमच्या हांगा दवरले कडेन बी धुल्लच बसता सो हांव म्हणपाक लागलो आपूण मातशें गाडयो धुवन घेता झाडांक उदक घालपाक मोटर ऑन करतात न्ही म्हणपाक आनी हांवें बी ओके म्हटलें आनी हो हांगासर गाडयो धुयतालो हांवें कांय हेल्प केली ना गाडयो धुवपाक बायक कार तो तेचे तोच धुता सो तेणें धुल्यो बीन आनी जें हांवें घरांतलें बारीक बारीकशें काम आशिल्लें पळय न्हू तें केलें सो हांगासर म्हाका एक्चुली न्ही हांवें हांगासर न्ही फूल शूट केल्लें तुमच्या वांगडा म्हणल्यार उलोवन बी केल्लें बट न्ही तुमी हेजे मुखारले क्लिप्स जे पळयला पळय थंय पळयलाच आसतले की देवळान जी सॉंग्स चालू आसा पळय न्हू तेजे ती सॉंग्स न्ही बॅकग्रावंडान आयकूं येता सो हांव उलयतां तेन्ना चड आयकूं येना जालें म्हणून म्हाका आतां हांगा वॉयस ओवर करपाक पडटा हांव तुमकां हें सगळें सांगतालें की तो बायक बीक धुयता म्हणून आनी मेन म्हटल्यार न्ही हांवें तुमकां हांगासर वीश बी केल्लें सकाळीं महाशिवरात्रीचेर वीश बी केल्लें हॅपी महाशिवरात्री म्हणून बट न्ही त्या टायमार गडबडीन हांव विसरलें की आयज वुमन्स डे बी आसा म्हणून सो मागीर म्हाका दनपरां याद जाली तर सांजचे न्ही हांवें हांगा तुमकां हॅप्पी वुमन्स डे बी म्हणलेलें सो ते हांगा म्हणल्यार ते सॉंग्स आनी म्हाजो वॉयस जो आसा पळय न्ही तो सगळो गजबज जाला सो ताका लागून हॅप्पी वुमन्स डे टू ऑल तर हें सगळें करून न्ही मागीर आनी फुडें कांय हांवें शूट बी केलें ना तर म्हटलें चला आयचो व्लॉग जो आसा पळय तो हांगाच एंड करया म्हणून कित्याक की व्हिडियो जो आसा तो खूब लॉंग बी जाल्लो आनी जी रेगुलर कामां आसता पळय न्हू तीच तुमच्या वांगडा डेली डेली कितें शेअर करतलें म्हणून हांवें आनी कांयच शूट करूं ना चला तर आयचो जो व्हिडियो आसा पळय न्ही तो हांव आयज हांगाच एंड करतां आनी तुमकां सगळ्यांक फाल्यां एक दीस परत मेळपाक येता आनी एक नवो व्हिडियो घेन तो मेरेन थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय.